एक निर्णय करावा म्हणून मी सगळा येऊन सर्व बाजूने विचार केला काय केलं काय होईल कारण आम्हाला ना जाणारे सुद्धा खूप आहेत आणि गरीब पोरांचं नाही कळत मग आपण काय केलं पाहिजे तर जिथं मराठीचे निवडून येतील त्या ठिकाणी उभा करायची हा निर्णय घेण्यात आला त्या ठिकाणी उभा करायची पण त्याला जातीचे काही समीकरण जोडावे लागणार आहे तर ते शक्य होऊ शकत हे एक मुद्दा ठरला दुसरा एससी एसटीच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी कोणत्याही पक्षाची असू दे तर तिथं काय आपण वगैरे देऊही शकत नाही किंवा आपण उभा राहू शकत नाही मात्र आपले मत तिथले लाख दीड लाख असे मुद्दे 70,000 पुढेच आहे 70,000 ते 1,40,000 आसपास एससी एसटी मराठीचे मत आहेत तिथं ज्यांना आपली भूमिका मांडली त्याला मत द्यायची आणि त्याला निवडून आणायचं जो लिहून देईल की आम्ही तुमच्या विचाराची सहमती आहेत किंवा मागणीची सहमती आहेत तुमच्या गोर गरीब समाजाच्या मदतीला आम्ही होतो त्यांना मत द्यायची आणि दोन्हीला पक्षाला निवडून नाही दिलं तर त्यांच्या तोडीत 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 तोड असणारा मेरिट प्रमाण अपक्ष कोणीतरी असणारच त्याला मदत देऊ हे दोन्ही हवं आम्ही दिलं ते सीएसटी त्या मदतीने लिहून दिलं दोन्ही हवं आम्ही दिलं पण दुसरा निवडून आणलं म्हणजे अपक्षही देऊ तिथं पहिलाच त्यांचा असत तर आम्ही तर काय देणारच नाही कारण आमच्याकडे माणसं नाही एखाद्या आजच्या 10-5 ठिकाणी असतील म्हणजे नाही असं नाही एक 4-2 ठिकाणी असतील सुद्धा आमच्याकडे पण आमच्याकडे नाहीच त्यांचे पक्षाचे जर दोन्ही असते त्यांनी जर आमचं दोन्ही आमच्याकडे नाही आहे लिहून देण्यासाठी काय आम्ही त्यांना सोडून देणार तिसऱ्या नंबरचा कोण असेल त्याला मत देणार आणि त्याला काढणार म्हणजे ते जर आमच्या पुढे एसटी एसटीचे राजकारणी दाखवून आमच्या पुढचं पाऊल उचलणार असले दोन्ही मिळून आम्हाला लिहून देणारे नसले आणि आमचं फुकट मतदान घेणारा सुद्धा आम्ही त्याला दोरीला करीत नसतो आणि त्यांच्या मेरिट दाखवले कोण निवडून येऊ शकतो एखादा अपक्ष राहिला त्यालाच मतदान देत असतो कोणते निवडून जरी दोन्ही पडत असतात हे सुद्धा आम्ही तिथं करणार तिसरं असं ठरलं की जिथं उभा करायचं नाही तिथं जो आपल्या विचाराचा आहे जो आपल्या मागणीशी साम्य त्याच आपल्या मागणीशी त्याला मान्यता आहे याने आपल्याला 500 रुपयाचे बॉर्डर लिहून द्यायचं त्या मतदारसंघातल्या लोकांना किंवा मला लिहून दिलं तर मी समाजातील सांगणं घेईन लिहून दिलं त्याला मतदान करा मग तो कोणत्याही पक्षाचा असो किंवा असला तरी पण आता माझ्या मतदारसंघातले माझं सांगते ना किंवा नको येऊ दरबार आहे त्याला देऊ आणि तिथं मराठ्याचे शिखर तिथं मराठ्यांचं मतदान देऊ ते शिखर देऊ म्हणून तिथं मी ओपन मध्ये जर एससी एसटी सरकार आमचं शिकेल दोन्ही आमच्याकडे नाही आहे आणि दोन्हीना ठरवून यांना लिहून द्यायचं आणि यांना मतदान मागायला नको जायचं असं जर म्हणले हे दोन्ही बरं का म्हणजे तुमच्या लक्षात येत नाही पंचा पक्षाचं असो यांनी दोघांनी ठरवलं यांच्याकडे लिहून द्यायचं नाही यांना दोंडा द्यायचा नाही दोघांनी द्यायचा नाही मग तिथे यांना मतदान करत लागलं ना आपल्याला असं जर त्या ठिकाणी मी डाव टाकला तर हे त्यांचं गैरसमज आम्ही तिसरा धरणार दोन्हीच्या मधून कोण निवडून येणार आहे आणि त्याला मराठीचं मतदान करणार त्याला निवडून आला तुमच्या दोघांची टांगा पट्टी करणार आहे हे या मुद्द्यावरती ठरलंय आणि सध्या सगळ्याला भरायचं सांगितलंय 14 मुद्दा काढून घ्यायचा टायमाला काढून घ्यायचे सांगू त्या पद्धतीनं ते सगळे अर्ज काढून घेतील एकच ठेवले की 5वा मुद्दा त्यांना या 2-4 दिवसात किंवा 4-5 दिवसाच्या विचार करून कोणचे मतदारसंघ 5-1 दिवस तर 100% लागणार कोणत्या मतदारसंघात मला तिथे मतदान निवडून येऊ शकते त्या मतदारसंघाच्या नावं 4-5 दिवसात त्यांना सांगितले जातील किंवा फॉर्म कारखाने का होईना त्यांना नाव सांगितलं जाईल की या मतदारसंघाचे फॉर्म ठेवा आणि आमच्याच एखादा ठेवा या मतदारसंघात याचा फॉर्म ठेवा असं सांगितलं जाईल मतदारसंघाचं नाव आणि उमेदवाराचं नाव त्याच मतदारसंघाचा ठेवू बाकीच्यांनी सगळे काढून घ्यायचे कोणी जर तसा ठुला तर आम्ही त्याचा अर्थ मराठा समाजाचं काढणार आहे कोणत्या तरी पक्षानं याला निधी दिला आणि मराठ्यांचं मतदान घ्यायसाठी तसा तो भरायला तर त्या अपक्षाला मराठ्यांनी मत द्यायची नाही मराठा समाजानं आम्ही जे सांगितले त्याच मतदारसंघातल्या मराठा उमेदवाराला मत द्यायची आणि त्याला निवडून द्यायचं